हे पहा, प्रश्न पाचवा आणि सहावा हे दोन प्रश्न खूप महत्वाचे आहेत, कारण या प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येतच राहतात नेहमी. इथं बघा, इथं जर आपण पाहिलं त्रिकोण एम एन पी मध्ये एम क्यू हा कोण दुभाजक आहे, म्हणून दिलेली जी माहिती आहे त्या माहितीवरून आपल्याला कशाची किंमत काढायची, क्यू क्यू पी ची 25 40 14. बघा इथं दिले 25, ही दिले 40, एम पी दिलेली 40 आणि एम क्यू दिले 14. या दिलेल्या माहितीवरून डी क्यू पी काढा. आता या आकृतीमध्ये बरं का आम्ही, या आकृतीमध्ये हा एन क्यू जो आहे तो कोण दुभाजक आहे, आणि ज्यावेळेस कोण दुभाजक येतो त्यावेळेस कोण दुभाजकाचं प्रमेय किंवा कोण दुभाजकाचा गुणधर्माचं सूत्र इथं वापरावं लागतं. आणि या आकृतीमध्ये पी क्यू समांतर ई एफ आहे. एका त्रिकोणामध्ये एखादी रेषा एका बाजूला समांतर असेल तर इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरतात, बीपीटी थेरम वापरतात, आणि हिला इथं अँगल बायसेक्टर थेरम. ओके, मग आपण इथं पहिलं लिहायचं त्रिकोण एम एन पी मध्ये इन ट्रायंगल एम एन पी, त्याच्यामध्ये कोण आहे, किरण एन क्यू जो आहे, किरण एन क्यू हा कोण एन चा कोण दुभाजक आहे, कोण दुभाजक आहे हे लिहिणं गरजेचं आहे. की बाबा ए ट्रायंगल इंग्लिश मध्ये जर म्हणायला गेलं तर ए ट्रायंगल एम एन पी, अँगल एन क्यू इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एन, बरोबर ना, एन क्यू हा कोण दुभाजक आहे. मग कोण दुभाजक आहे म्हणून कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार इथं सूत्र कसं तयार व्हायचं होतं ते आता बघा. या प्रमेयानुसार इथं सूत्र कसं तयार होतं, या कोण दुभाजकाने एन कोणाचे दोन भाग केले, पण त्याच्या समोर एक बाजू आहे एम पी, त्या एम पीच्या सुद्धा दोन भाग केले. कुठले दोन भाग केले, आपण एम पासून सुरुवात करू, एम क्यू छेद क्यू पी, काय केले, एम क्यू छेद क्यू पी असे दोन भाग केले, बरोबर. हे दोन भाग झाले, आता उरलेल्या बाजूंचे दोन भाग, परत एम पासून सुरुवात करायची, एम एन छेद एम पी, एम एन छेद एम पी. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे सूत्र तयार करू शकतो. लक्षात आलं काय केलं, दोन भाग कुठल्या बाजूचे झालेले आहेत, एम पीचे, कुठले, एम क्यू छेद क्यू पी, बरोबर. एम पासून सुरुवात करते एम क्यू छेद क्यू पी, दुसरं गुणोत्तर लिहिताना एम पासूनच सुरुवात करते एम एन छेद एम पी. ओके, आता आकृतीमध्ये इथून कोण दुभाजक आहे, कधी कधी अशा प्रकारे इथून कोण दुभाजक दिलं जाईल, पी क्यू आर असा दिला तर इथं आपल्याला एम ए, तर आपण सूत्र काय लिहिणार, कुठल्या बाजूचे दोन भाग झालेत, पी आर चे. मग सूत्र कसं तयार व्हायचं, पी एम छेद एम आर, परत पी पासून सुरुवात, पी क्यू छेद क्यू आर, अशा प्रकारे इथून कोण दुभाजक केला तरी मग या दोन बाजूचे दोन भाग झालेले. तर अशा प्रकारे सूत्र लिहिताना दक्षता घ्यायची, काळजी घ्यायची, सूत्र तयार करता आलं पाहिजे आकृतीवरून. सूत्र तयार करता आलं तुम्हाला गणित आपोआप येणार, काहीच प्रॉब्लेम नाही. आता एम क्यू किती आहे इथं, एम क्यू किती, एम क्यू आहे 14 भागिले पी क्यू आपल्याला काढायचंय, बरोबर. पी एन किती आहे 24 भागिले आपल्याला हे किती आहे 40 आहे, बरोबर. आता इथं आपण तिरकस गुणाकार करू शकतो, बघा पी क्यू गुणिले 24 पी क्यू बरोबर 14 गुणिले 40. आता आपण काय करू, पी क्यू ची किंमत काढायची ना, पी क्यू ला आपण इथंच ठेवू, 14 गुणिले 40 पण आपल्या जागेवरती, आणि भागिले 24 गुणिले इकडे आले भागिले 40 आणि 24 कितीच्या पाड्या जातात, 8 8 8 3 24 8 5 40 8 3 24 8 5 40 आता 14 5 70 70 भागिले 3 इथे आलं, 70 भागिले 3 आलं. आता आपण काय करू शकतो, इथे परत 70 ला 3 ने भाग लावायचा, 70 भागिले 3 3 2 6 7 2 6 गेलं 1 वर आला 0 3 3 9 1 पॉइंट दिला 0 परत 3 3 9 म्हणजे 23.3 वगैरे आपल्याकडे आन्सर येईल, 23.33 किंवा 23.3 वगैरे आपण उत्तर लिहू शकतो पी क्यू ची किंमत. काय आलं, फक्त सूत्र लिहिता आलं पाहिजे. इथं पण तसंच आहे, आता या आकृतीमध्ये प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, इथं कोण दुभाजकाचं प्रमेय, इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. काय लिहायचं बाबा, त्रिकोण डी ई एफ मध्ये, हा डी एफ मध्ये काय आहे, पी क्यू समांतर ई एफ, रेख पी क्यू, ही रेख आहे, लाईन आहे, पी क्यू समांतर बाजू ई एफ, लाईन पी क्यू पॅरल साइड ई एफ. ओके,
म्हणून कुठल्या प्रमेयानुसार, म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार जागा कमी म्हणून तुम्ही प्रमुख लिहिलं, परीक्षेला तसं काय प्रमुख करायचं नाही, नाही तर प्रमुख पाहुणे असं करून टाका. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आता इथं सूत्र कसं तयार करायचं, हाऊ कॅन क्रिएट फॉर्म्युला हिअर, डीपी छेद पी. आता दोन समांतर रेषेच्या समोर कुठला बिंदू आहे, डी बिंदू आहे, मग डी पासून सुरुवात करायची. डीपी छेद पीई, डीपी छेद पीई बरोबर परत डी पर्यंत सुरुवात. एक बाजू झाली क्लिअर, आता दुसरी बाजू डी क्यू छेद क्यू एफ, डी क्यू छेद क्यू एफ. आता हे सूत्र तयार झालं, आता याच्यात किमती टाकू. डीपी किती आहे माहिती नाही आहे, डीपीच काढायचे आपल्याला. भागिले डीई किती आहे, 7.2 7.2. डी क्यू किती, 1.8. भागिले डी एफ किती, 5.4. आता आपल्याला माहिती आहे 18 × 18 = 18 × 3 = 54, म्हणून आपण लिहू शकतो डी पी छेद 7.2 बरोबर 18 × 18 = 54 म्हणून 1/3. तिरकस गुणाकार 3 × dp 3 dp बरोबर 7.2 × 1 = 7.2. आता आपल्याकडे येतील डी पी बरोबर 7.2 जसेच्या तसे 3 × इकडे आले भागिले 3. आपल्याला माहिती आहे डी पी बरोबर 24 × 3 = 72 येतात, म्हणून 24 म्हणजे इथं किती, 2.4 एकक असं आपण लिहू शकतो इथं. कारण इथं काहीच एकक दिलं असेल, सेंटीमीटर किलोमीटर दिलं असेल तर एकक लिहायचं, इथे सुद्धा एकक लिहायचं. आता समजा ही आकृती, या आकृतीमध्ये समजा या आकृतीच्या ऐवजी इथं समांतर रेष असते आणि इथं असतं एल एम एन पी आणि क्यू अशा प्रकारे असतं. आता आपण इथं सूत्र तसं कसं तयार केलं, या दोन समांतर रेषा पॉईंट डी, डी पासून सुरुवात केली डी पी छेद पी ई बरोबर परत डी पासून सुरुवात डी क्यू छेद क्यू एफ. तसंच इथं या दोन समांतर रेषांच्या पुढे कुठला पॉईंट आहे, एल ए. मग इथं कसं सूत्र तयार केलं असतं, एल एम छेद एम एन बरोबर परत एल पासून सुरुवात एल पी छेद पी क्यू बरोबर ना. किंवा तुम्ही पहिले एल पी छेद पी क्यू नंतर एल एम छेद एम एन लिहिलं तरी चालू शकतं, समजलं का. तर अशा प्रकारे आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार सूत्र तयार करू शकतो. म्हणजे या दोन्ही प्रश्नांमध्ये आपल्याला फक्त एकच करायचं आहे की आकृतीवरून सूत्र कसं तयार करायचं हे समजलं पाहिजे गणित आपल्याला. कुठे एम एन च काय हे पहा, ही जी आकृती आहे, हे डायग्राम एबी पॅरल सीडी पॅरल ई एफ, एबी सीडी आणि ई एफ तिन्ही रेषा एकमेकींना समांतर आहेत, पॅरल आहेत. आणि बी एफ आणि ए ई या दोन ज्या आहेत त्या छेदिका आहेत. तर इथं आपण कुठला गुणधर्म वापरू शकतो, तीन समांतर रेषा असतील तर एक गुणधर्म आहे तीन समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार, किंवा तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार आपल्याला इथे एक सूत्र तयार करायचं आणि एक्सची किंमत काढायची. बघा कुठलं आकृतीमध्ये पहिलं आपण लिहू की बाबा आकृतीमध्ये इन गिवन डायग्राम गिवन फिगर या आकृतीमध्ये ए बी समांतर बी सी समांतर ई एफ बरोबर या समांतर आहेत, म्हणून आपण इथं गुणधर्म लिहिणार की बाबा तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार या गुणधर्मानुसार सूत्र कसं तयार होणार. बघा इथं दोन भाग झाले बी डी छेद डी एफ, लक्षात घ्या बी डी भागिले डी एफ बरोबर काय येणार, बी डी भागिले डी एफ बरोबर ए सी छेद सी, ए सी छेद सी हे झालं सूत्र लिहून अशा प्रकारे आकृतीवरून सूत्र. आकृती अशी आली तरी काय फरक पडतोय, पी क्यू आर एल एम एन नावं बदलली अशी आकृती आली, आकडे बदलले, काय फरक पडायला पाहिजे का, काहीच फरक पडला नाही पाहिजे. डी क्यू छेद क्यू आर बरोबर एल एम छेद एम एन सूत्र तसंच राहणार आहे, फक्त डोकं चालवलं पाहिजे, डोकं विचार केला पाहिजे, विचार करून उत्तर लिहायचे. आता बी डी किती, बी डी 8 भागिले डी एफ किती 4, ए सी किती 12 आणि सी किती 1 काढायचे. 4 × 4 = 4 × 2 = 8 म्हणून 2 बरोबर 12/x तिरकस गुणाकार 2 × x 2x बरोबर 12 × 12 x ची किंमत काढायची, x ला इथंच ठेवा
12 आपल्या जागेवर 2 गुणिले 1 आले भागिले 2 म्हणून x बरोबर किती बेसक 12 6 एकक ही कशाची किंमत आली x ची किंमत आली ओके बेसक 12